नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक प्रश्न जे पशुसंवर्धन या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये तांत्रिक प्रश्नाचा अभ्यास करत आहोत. चला सुरू करूयात. प्रश्न क्रमांक एक. पुढील पैकी जनावरांना कोणता आजार झाल्यास घरगुती उपाय म्हणून पातळ चिखलात जनावरांचे पाय फिरवले जातात? आणि याचं उत्तर आहे लाळ खुरकत. पर्याय चौथा अचूक आहे. लाळ खुरकत या आजारामध्ये तोंडातून लाळ येते, जिभेला चट्टे पडतात, पायांच्या खुरांना जखमा होतात. वैद्यकीय उपचारामध्ये पॉलिवॉलंट फूड अँड माउथ डिसीज लस दिली जाते, त्याचबरोबर पोटॅशियम परमँगनेट किंवा तुरटीच्या पाण्याने तोंड धुतलं जातं. तर घरगुती उपाय म्हणून पातळ चिखलात जनावरांचे पाय फिरवले जातात. पर्याय चौथा अचूक आहे. उस्मानाबादी शेळी एका वेळी किती पिलांना जन्म देते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ते 5. पर्याय क्रमांक 3 हा अचूक आहे. महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद शेळी सर्वाधिक आढळते, मराठवाडा भागात जास्त सापडते. हिचा आकार मध्यम असतो. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला उस्मानाबादी शेळीचा सुधारित वाण फुले उन्नती असा आहे. उस्मानाबादी शेळीमध्ये 60 ते 65% शेळ्यांना जुळी होतात. 10% शेळ्या 3 पिलांना जन्म देतात. त्यानंतर काही टक्के म्हणजे 5% शेळ्या 3 पेक्षा अधिक करडांना जन्म देतात. करडे म्हणजेच शेळीचं पिल्लू. पुढील प्रश्न आहे, भारतीय वैद्यक मंडळाच्या सल्ल्यानुसार दरडोई दुधाची माणसांना किती गरज असते? प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय 280 ग्रॅम इतकी दरडोई माणसांना दुधाची गरज असते. पुढील प्रश्न आहे, ससे पालनाचा फायदा ओळखा. पर्याय वाचूयात. पर्याय पहिला आहे मांस कमी खर्चात तयार होते. दुसरा पर्याय आहे शरीराची वाढ कोंबड्यासारखी जलद होते. आणि तिसरा पर्याय आहे कोणत्याही हवामानात ससा लवकर स्थिर होतो. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. आणि चौथा पर्याय या प्रश्नासाठी योग्य आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील मच्छीमार सहकारी संस्था प्रथम कोठे स्थापन करण्यात आली? आणि याचं उत्तर आहे पर्याय चौथा, रत्नागिरी. रत्नागिरी या ठिकाणी भारतातील प्रथम मच्छीमार सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. पर्याय चौथा हा या प्रश्नासाठी अचूक आहे. खिल्लार ही जात पुढील पैकी कोणत्या जातीतून विकसित करण्यात आली? आणि याचं उत्तर आहे पर्याय सी म्हणजेच तिसरा, अमृत महल या जातीतून खिलार ही जात विकसित करण्यात आली आहे. पर्याय 3 अमृत महल या प्रश्नासाठी अचूक आहे. पुढील पैकी कोणत्या जातीच्या मेंढीची लोकर गालिचासाठी वापरतात किंवा योग्य आहे? पर्याय दुसरा मारवाडी. मारवाडी जातीच्या मेंढीची लोकर गालिचासाठी योग्य असते. कडकनाथ कोंबडीचे पुढील पैकी कोणते एक वैशिष्ट्य नाही? पर्याय वाचूयात. रोग प्रतिकार शक्ती उत्तम असते, बरोबर आहे. बुटकी जात असते, हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय 2 हा प्रश्नासाठी उत्तर येईल. कोणत्याही वातावरणात त्या वाढू शकतात, हाही पर्याय बरोबर आहे. 1 दिवसाच्या पिलाचा रंग निळसर असतो, हाही पर्याय बरोबर आहे. कडकनाथ कोंबडीचं हे वैशिष्ट्य नाही की ती जात बुटकी असते, हे वैशिष्ट्य कडकनाथ कोंबडीचं नाही, म्हणून पर्याय 2 हा चुकीचा पर्याय आहे, म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, म्हशीच्या दुधाचा रंग पांढरा पुढील पैकी कशामुळे असतो? तर पर्याय दुसरा, केसिनमुळं म्हशीच्या दुधाचा रंग पांढरा असतो. तर कॅरोटीनमुळं गाईच्या दुधाचा रंग पिवळा असतो. व्यवस्थित लक्षात घ्या, म्हशीचा दुधाचा रंग केसिनमुळे पांढरा असतो. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा अचूक आहे. नेपियार या गवताचे वैशिष्ट्य कोणते?
फक्त ते उन्हाळ्यात खाण्यास उपयोगी असते, फक्त पावसाळ्यात खाण्यास उपयोगी असते, बारमाही जनावरांना खाण्यास उपयोगी असते आणि कोरडवाहू प्रदेशात येते. आणि ह्या पर्यायापैकी अचूक पर्याय आहे तिसरा, बारमाही जनावरांना खाण्यास उपयोगी असते. नेपियर गवताचे हे वैशिष्ट्य आहे. पर्याय 3 हा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, संकरित गाय व्यायल्यानंतर किती महिन्यात माजावर येते? पर्याय दुसरा, 3 महिन्यानंतर. पर्याय 2 हे या प्रश्नासाठीचे अचूक उत्तर आहे. जनावरातील वंध्यत्वाचे पुढीलपैकी कोणता प्रकार नाही ते ओळखा. पर्याय पहिला, तात्पुरता वांझपणा हा प्रकार असतो. दुसरा, कायमचा वांझपणा हाही प्रकार आहे. अल्प वांझपणा हा पर्याय चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय आहे फक्त पर्याय 3. आणि याचं उत्तर आहे चौथा पर्याय, फक्त पर्याय 3 हा प्रकार नाही. नेल्लोर या मेंढीच्या नराचे वजन किती असते? याचं उत्तर आहे पर्याय तिसरा, 40 किलोग्रॅम. नेल्लोर या मेंढीच्या नराचे वजन 40 किलोग्रॅम असते. पर्याय तिसरा अचूक आहे. रजत क्रांती कशाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? रजत क्रांती अंडी व कोंबड्याचे उत्पादन याच्याशी निगडीत आहे. पर्याय 2 अचूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रकारच्या क्रांतीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो नक्की उपयुक्त आहे. पुढील प्रश्न आहे, 1950-51 मध्ये देशात दररोज दर डोई किती ग्रॅम दुधाची उपलब्धता होती? पर्याय 1, 124 ग्रॅम दुधाची उपलब्धता होती. तर वैदिक मंडळाच्या सल्ल्यानुसार प्रत्येक दर डोई दुधाची माणसांना 280 ग्रॅम इतकी गरज असते. अंगोरा जातीच्या शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस काय नाव आहे? आणि पर्याय चौथा, मोहेर हे नाव आहे. अंगोरा जातीच्या शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस मोहेर, पर्याय चौथा अचूक आहे. अंगोरा हिचे मूळ स्थान तुर्कस्तान आहे आणि हिच्यापासून अतिशय मऊ लोकर मिळते, त्यालाच मोहेर असं म्हणतात. म्हशीच्या दुधामध्ये विदेशी गाईच्या दुधात असलेल्या एकूण घन पदार्थाच्या किती पट असतात? आणि याचं उत्तर आहे दुप्पट. पर्याय दुसरा अचूक आहे. सानेन शेळीचा गर्भधारण करण्याचा कालावधी किती महिन्याचा असतो? म्हणजेच किती महिन्यात गर्भधारणेस सानेन शेळी योग्य ठरते? पर्याय दुसरा, 6 ते 8 महिने. या कालावधीनंतर सानेन शेळी गर्भधारणा करते किंवा होते. आणि सानेन शेळीचं मूळ स्थान स्वित्झर्लंड आहे. ही सर्वाधिक दूध देणारी विदेशी जातीची शेळी आहे. हिलाच दुधाची राणी म्हणूनही ओळखलं जातं. सानेन शेळी दुधाची राणी म्हणून ओळखलं जातं. आणि गर्भधारणे होण्याचा कालावधी 6 ते 8 महिने हा आहे. पर्याय 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मालपुरा जातीच्या मेंढ्या कोणत्या राज्यात आढळतात? आणि उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यात मालपुरा जातीच्या मेंढ्या आढळतात. पर्याय 2 अचूक आहे. तर सर्वाधिक मेंढ्या असणारं राज्य आहे राजस्थान आणि मालपुरा जातीच्या मेंढ्या आंध्र प्रदेशमध्ये आहेत. पर्याय 2 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. जमुना व चंबळ नदीच्या खोऱ्यात कुठल्या जातीच्या शेळ्या सापडतात? याचं उत्तर आहे पर्याय पहिला, जमुनापुरी. गंगा व यमुनेच्या खोऱ्यात आढळते, तसंच जमुना व चंबळ नदीच्या खोऱ्यात आढळते. पांढरा किंवा पिवळा व त्यावर लालसर डाग असा याचा रंग असतो. भारतीय जातीमध्ये सर्वात उंच असून देखणी आहे. ही भारतातील सर्वाधिक दूध देणारी शेळी आहे. दररोज 1 ते 2 लिटर दूध देते. हिच्या दुधात 7.8% फॅट्स आढळते. भारतात सर्वाधिक दूध देणारी देशी शेळीची जात म्हणजे जमुनापारी आहे. तर सर्वाधिक दूध देणारी परदेशी शेळी सानेन आहे, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, जगातील एकूण मेंढ्यापैकी किती टक्के मेंढ्या भारतात आढळतात?
दुसरा, 4% मेंढ्या भारतात आढळतात. जगातील एकूण मेंढ्यापैकी 4% मेंढ्या भारतात आढळतात. दुधाळ जनावरांची निवड करण्याची योग्य पद्धत ओळखा. पहिला पर्याय आहे शरीर वैशिष्ट्ये, दुसरा पर्याय आहे बाह्य गुणधर्म, तिसरा पर्याय आहे गुरांची वंशावळ. ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करायचं आहे. दुधाळ जनावरांची निवड करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, या पर्यायापैकी तुम्ही निवडा. विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, कारण तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स ह्या नक्कीच प्रेरणादायी आहेत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.